सगळं काय घडतंय तुमच्या डोळ्यासमोर घडतंय. म्हणजे लोक प्रॉडक्ट चांगलं म्हणतायत, कंपनी चांगलं म्हणतायत, प्लॅन चांगलं म्हणतायत, फक्त एकच काहीतरी होतंय की मला आयुष्यामध्ये प्रॉब्लेमची लय मोठी लिस्ट आहे. तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठे कुठले प्रॉब्लेम आहेत लिहून काढा बरं रवई मध्ये. प्रॉडक्ट महाग आहे, बाजूला ऐकत नाही, मला वेळ मिळत नाही, हे प्रॉब्लेम आहेत का? सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला श्रीमंत व्हायची आग असेल तर तुम्हाला कुठलाच प्रश्न मोठा वाटणार नाही. म्हणजे मला श्रीमंत व्हायचंय का गरिबीतच मारायचंय? अगर आपको अमीर बनने की आग लगी तो आपका बिजनेस अपने आप उठेगा, क्योंकि सवाल उनके होते हैं जिनको शिकायत करना है. जो बहाने बनाते हैं उसी घर में मरते हैं. अगर आपको बहानों को छोड़ना है तो आप इतिहास बन के खड़ा कर सकते हैं. तो आपको इतिहास बनना है. जो लोग प्रॉब्लम बताएंगे वो प्रॉब्लम बताते बताते मर जाएंगे, उनके पास से कुछ होगा नहीं. आपने आपको प्रॉब्लम का सोल्यूशन बताएं तो सबसे पहले मुझे बोलो, प्रॉब्लम आपको आते क्यों है? प्रॉब्लम किसको आते? प्रॉब्लम कुणाला येतात? ज्याला काम करायचं नाही त्याला प्रॉब्लेम येतात, ज्याला आळस आहे त्याला प्रॉब्लेम येतात. कारण तो सांगतो ज्याला सर्व्हिस द्यायची नाहीये लोकांना. तुमचा बिझनेस का नाही वाढला? तुम्हाला लोकांनी मिटिंगला बोलवलं, तुम्ही तिथं पोहोचला नाही, तुम्ही त्यांना जॉईन केलं पण तुम्ही त्याला परत सर्व्हिस द्यायला गेलेला नाही, तुम्ही त्यांना प्लॅन शिकवलेला नाही, त्यांचं युवालेट कसं आहे त्यांना माहिती नाहीये. म्हणजे लोकांना तुम्ही अंधारात ठेवता म्हणून तुम्ही सक्सेसफुल होत नाहीये. तुम्हाला इंटेन्स नॉलेज घ्यावं लागेल, पूर्ण माहिती करून घ्यावं लागेल की मला बोनस कसा येतो, माझं प्रॉडक्ट काम कसं करतं, मला कुठल्याही कस्टमरला जागेवरती चेकमेट करता आलं पाहिजे. होत काय, मी आता तुला रफिक सरने पण एक स्टोरी सांगितली. एक छोटं बाळ आहे, ते सुरुवातीला रस्ता क्रॉस करताना हात पकडते, नंतर 10 वर्ष झाले आणि ते बाळ आईचा हात पकडते 25 वर्ष झाल्यावरती काय म्हणतील त्याला? मेंटल हँडिकॅप आहे म्हणणार ते. आपण मेंटल हँडिकॅप आहे का? आपलं असं म्हणून घ्यायला शान वाटते का? आपण सुद्धा इतिहास करू शकतो, फक्त आपण जागे नाहीये. आपण झोपेचं सोन घेतलंय, कारण आपण खरंच झोपलो असतो तर जागे होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा, तुम्हाला तुमच्या विकनेसवरती काम करावं लागेल. विकनेस काय आहे की मी स्वतः मीटिंग घेत नाही, मैं होम मीटिंग लेने को नहीं जाता हूं, मेरे टीम में डुप्लीकेट लीडर मैं तैयार नहीं करता हूं. अगर मैं ऐसे करते बैठूंगा तो प्रॉब्लम क्या होगा? आपका बिजनेस डुप्लीकेट नहीं होगा. मैं बड़े इवेंट अटेंड नहीं करता हूं. ये जो कारण है अपने अंदर के, अपने अंदर की कमियां बताना छोड़ दो, अपने आप पे काम करो. अगर अपने आप पे काम करोगे तो अपने आप सोल्यूशन नजर आएगा. और आपकी हर एक की कॉम्पिटिशन होनी चाहिए खुद से. पिछले साल मेरा पीवी ग्रुप पीवी रिपोर्ट इतना आता था, अभी कितना आएगा? पिछले साल मेरा स्टेटस ये था, और मेरा स्टेटस बड़ा कैसे हो जाएगा? आपकी स्पर्धा अपने आप से है. आप 5 साल से इनकम उतना ही है, 10 साल से उतना ही है. आपकी ना गाड़ी चेंज हो रही है ना घर चेंज हो रहा है. इसका प्रॉब्लम है मैं काम नहीं कर रहा हूं. तो काम पे फोकस करो, अपने पे सब कुछ बनेगा. सबसे पहला कि आप लास्ट ईयर में कहां थे, अभी आपको बदली करना है. लिव लाइफ किंग साइज. कितने लोगों को लगता है कि आज मेरा डीएक्सएम का मंथली बोनस 5 लाख 10 लाख आना ही चाहिए? कितने लोग 1 तारीख को 3000 पीवी करेंगे? सब हाथ खड़ा करेंगे, बाद में फोन करना पड़ेगा. प्रॉब्लम यह है कि अपने आप के लिए कुछ नियम बनाओ. अगर आप नियम नहीं बनाओगे तो आप फंस जाओगे. सबसे पहले होता क्या है कि कोई आपको अपलाइन बोलता है, आके अपलाइन आपको सपोर्ट करता है कि आपको 1 तारीख को पीवी करना है, आपको 3000 पीवी करना है, आपको मीटिंग को आना है, आपको टीम को टाइम देना है. तभी आपको क्या लगता है कि अरे अपलाइन है तो मान लगा पगार देते हैं फुकट जाते हैं. आप कौन बाजी रहा याचं काय नाही ऐकायचं. आणि सगळ्यात प्रॉब्लेम इथंच मोठा झाला, कारण तुमचा हात तुम्हाला वाढवायचं का छोटं ठेवायचं. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर कोण डीएक्सी नेटवर्क मध्ये खरा सपोर्ट करत असेल ना, तर तो असतो तुमचा इमिजिएट ऍक्टिव्ह अपलाईन. त्याच्याकरता खर्चून टाळा होता पाहिजे. त्याला कधीच असं वाटणार नाही की माझ्या
700 वरून पटलं नाही तर त्या घरात काय होईल? त्या बायकोच्या नवऱ्यावरच पटत नाही तर त्या घराचं काय होईल? प्रॉब्लेम किती आहे आपला? आपण दगड कितीच मारतोय जिथून आपल्याला फ्रुट्स मिळणार आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, जर तुमचं अप्लायन्स रिलेशन जर खूप चांगलं असेल, तुमचा बिझनेस वाढलेला असेल. डॉक्टर क्लॅरन्स वाढवायला प्रोफेसरना कधी आले नाही, फक्त जॉईन केलंय. जॉईन केलं 50 लाखाचे नेटवर्क उभं केलंय त्यांनी आणि आता सुद्धा भुवनेश्वरला त्यांना घेऊन स्टेजवरती आले. तो माणूस म्हणतो माझं का सत्कार करताय सगळं तुम्ही केलं? ते म्हणतात नाही, तुम्ही तर मला डिसिजन दाखवलं म्हणून मी आज आहे. माझ्या पण प्रकाश प्रभू सर खचून टाळा होतो त्यांच्या घरला. आज तागायत गेल्या 17 वर्षात आमच्या गावात कधीच भांडण नाही किंवा आवाज चढ उतार नाही काही नाही. आज त्यांचं स्टेटस भले एक्झिक्युटिव्ह डबल डायमंड असेल, माझे त्रण अंबेसेडर असेल, पण मला पण कधी गर्व नाही. मी जातो आणि प्रत्येक वेळा जेव्हा जाईल तेव्हा नतमस्तक होतो, कारण त्या माणसामुळे मी आहे. त्यांच्या करता खचून टाळा होतो. मान ठेवत नाहीत, गुरुंचा मान ठेवत नाहीत, नेटवर्क वाढणार नाही. कारण तुमच्या डोक्यात कचरा भरलाय. काय भरलाय? डिटॉक्स करणार पडेगा उसको. आणि डिटॉक्स करण्याकरता तुम्हाला ते पहिल्यांदा खावं लागेल. त्यामुळे पहिली गोष्ट असं करा, जर आपल्या आजूबाजूचं वातावरण जर बिघडत असेल ना, दोषी कुणीच नाही, दोषी आपण स्वतः आहोत. आपल्या आतमध्ये पहा, आपल्या आत काय प्रॉब्लेम झालाय, आपल्या आत काय रोग तयार झालाय, तुमच्या खाण्यामुळं, तुमच्या संगतीमुळं. तो जर दोष तयार करून घ्यायचा नसेल तर स्वतःवरती अभ्यास करावा लागेल. आणि कधीही तुम्हाला रिॲक्ट होऊ नका, रिस्पॉन्स द्या. आता पण तुम्हाला उस्मान मॅडमने छोटीशी स्टोरी सांगितली, तुमच्या लक्षात आली की नाही मला माहिती नाही. जर एखादा तुमचा डाउनलाइन तुम्हाला रिएक्ट करतोय, बोलत नाही, काम करत नाही, कारण कित्येक वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की जे आपल्या सोबत होते त्यातले कित्येक कचरा निघून गेलाय. सिंगल फिल्टर, डबल फिल्टर, ट्रिपल फिल्टर, कारण तो कचराच होता. कारण कचऱ्याचं काम एकच असतं, जाऊन फक्त कचरा टाकायचा. मच्छरचं काम ते फक्त त्याला चावायचा, दुसरं तो काही करू शकत नाही. पण त्याचं एक लाईफ असतं, चावून चावून तेच मरत एक दिवस. त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष देऊ नका, रिस्पॉन्स द्या. आणि एक, तुम्हाला जर तुमचे ऍक्टिव्ह अप्लायन असेल, प्रोफेसर असेल, मॅनेजमेंट असेल, ग्राफिक सर असेल, फिजिक्स सर असतील, तर तुमचे रिलेशन चांगले, हाय हॅलो करा, गुड मॉर्निंग करा, त्यांना रिस्पॉन्स करा. मॅनेजमेंट करता, मॅनेजमेंट केलं जोरदार चालली आहे ना बाबा. क्योंकि मैंने कोई भी नेटवर्क मार्केटिंग का मॅनेजमेंट इतना अभ्यासू और तगड़ा देखा नहीं है. मारते भी है, बोलती भी है, सपोर्ट भी करते है, सब कुछ करते है, लेकिन प्यार भी करते है. मारते किस लिए? बिजनेस लाने के लिए. ऐसा थोड़ा भी डाटा नहीं इधर. आप पागल तो नहीं हो? मेंटल तो नहीं हो? क्या प्रॉब्लम है आपको? आप डायमंड कैसे बन गए? बच्चे तो नहीं रहे? लेकिन क्यों बोला आपने के लिए? प्यार के लिए. क्योंकि अगर डायमंड जैसे बात करेगा तो बिजनेस कब बढ़ेगा? डायमंड ही मदद मांगेगा तो टीम कैसे चलेगी? तो जो भी अपनी मैनेजमेंट है, मैनेजमेंट का भी रिस्पेक्ट करो. क्योंकि अगर मैनेजमेंट और लीडरशिप साथ साथ नहीं चलेगा तो डीएक्सएन ग्रो नहीं होगा. और मैं पूरा में डिक्लेयर करता हूं कि जब से मैंने डीएक्सएन ज्वाइन किया है, मुझे अपलाइन लीडरशिप एमएलएम का सपोर्ट उतना नहीं मिला है जितना डीएक्सएन मैनेजमेंट का मिला है. मैनेजमेंट का जोरदार तालियां. मेरे पास कोई नहीं आया था, कोई नहीं आया था. प्रोफेसर मेरी इमीडिएट अपलाइन है, 4-5 सबसे क्लोजेस्ट क्राउन एम्बेसिडर प्रोफेसर का अगर कोई है तो संतोष देवकर है. प्रोफेसर के लिए जोरदार तालियां. बिहार तो काफी दूर है, काफी दूर, 100 के नीचे. डेवलपमेंट पूर्ण से आते कि नहीं पता नहीं, टीएसएफी पॉइंट आते कि नहीं. पुणे से आते, पुणे से कहना वैसा आता है मुझे पता. कभी ग्रुप वाले नहीं आता है, लाएंगे सर इतना लाएंगे. आप गिनते बैठो एक दिन. अभी पहले काम आज जाके करना है कि आपका आइडल कौन है, आप किसके जैसा बनना चाहते हैं. मैंने मेरा आइडल सेट किया है प्रोफेसर वसुपाल सर. उनके जितना देशों में नेटवर्क है, जितना टीम साइज है,
आइडॉल आपका तगड़ा होना चाहिए। अपन लोग बिजनेस शिकायला तो का तुला किती आल्यावरती पैसे बरे वाटेल? हा 10-5 हजार आले तरी तो रांगायलाच लागतो डायरेक्ट। हे लोक तुमचा बिजनेस वाढू शकत नाही, त्याची भूकच पाहिजे। 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख मर्सिडीज, ऑडी, बेंझ, बंगला असली स्वप्न असणारी लोक शोधा। ज्यांची स्वप्न छोटी ती माणसं पण छोटी आणि वागायला खोटी। 100% कारण देणार। 1500 रुपये ऑर्चिड खूप महाग आहे। अरे एवढे दिग्गज लोक आले, प्रोफेसरांचं लेक्चर ऐकलं, आपण भुवनेश्वरला जाणार आहे का, केरळला जाणार आहे का, ओरिसाला जाणार आहे का? हे पॉसिबल नाहीये। आपण ते करू शकतो। आणि जोपर्यंत तुम्ही डीएसएच्या मोठमोठ्या मीटिंग ऐकत नाही, सेमिनार ऐकत नाही, तोपर्यंत आपण मोठं होणार नाहीये। त्याच्यामुळे इव्हेंट तुम्हाला अटेंडन्स करायला लागतील, हे तुम्ही तुमचं आयडॉल ठरवा। मी तुम्हाला 2-3 छोट्या गोष्टी सांगतो, त्याच्यानंतर आपण ट्विट करणार आहे। एक गोष्ट अशी आहे, ही स्टोरी आहे, स्टोरी अशी आहे की एक मुलगा आहे 22 वर्षांचा, किती वर्षांचा? 22 सालचा लड़का आहे। उसको एक लेग नाहीये, एक पाय नाही त्याला, आणि त्या मुलाला ट्रेकिंगची आवड आहे। कशाची आवड आहे? तर ते आई वडील त्याला ट्रेकिंगला कधी पाठवायचेच नाही, नको बाबा काहीतरी होईल काहीतरी होईल। आणि तो मुलगा म्हणतो मला ट्रेकिंगला जायचंच आहे। ट्रेकिंगला जायचं तरी डिसाईड केलं। डिसाईड केल्यानंतर न्यूझीलंड मध्ये एक माउंट कुक शिखर आहे, ते शिखर सर करायचे ठरवलं। एका चांगल्या मित्राला सोबत घेतलं ज्याला दोन्ही पाय आहेत। सगळं साहित्य घेऊन ते शिखर सर करायला निघाले। निघाल्यानंतर तिथं हिमवादळ सुरू झालं आणि एवढं नॅचरल कॅलमिटी बिघडली। त्याच्यानंतर म्हणजे नेटवर्क सगळं बिघडलं, प्लेन बंद, सगळं बंद, काहीच कळत नाही। 7 दिवसानंतर शोधाशोध सुरू झाली, आमचा मुलगा गायब आहे। आणि मग हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं त्या परिसरामध्ये शोधायला। हेलिकॉप्टर गेलं पण एवढं हिमवादळ होतं, एवढं धुकं होतं की ते हेलिकॉप्टर पडलं। हेलिकॉप्टरचं ते सगळे चालवणारे पण गेले। चौदा मग त्या थंडीमध्ये कुरकडत तो तसाच कुठे बर्फाच्या गुहेत करून राहिलाय तो राहिलाय तो आणि त्याचा मित्र। 7 दिवस झाले, पाणी नाही, अन्न नाही, हे करता करता 14 दिवस झाले। परत एक हेलिकॉप्टर आलं, मग त्यांनी त्याला शोधून काढलं। पण जेव्हा त्याला बर्फातनं बाहेर काढला तेव्हा एवढी वाईट कंडिशन होती की तो बेशुद्ध होता, हरपला होता। पण दुर्दैवाने स्वप्न होतं की त्याला ट्रेकिंग पूर्ण करायचंय। त्याचा एक पाय तर गेला होताच, पण त्या दोघांचे पण दोन्ही पाय म्हणजे कमरेच्या खाली कट करावे लागले। आता जो मुलगा 22 वर्षाचा आहे असं घडलं, स्वप्न काय, मला ट्रेकिंगच पूर्ण करायचंय। आणि करता करता त्याचं स्वप्न होतं की एक दिवस मी जगातलं सगळ्यात मोठं शिखर पार करणार। आणि जेव्हा त्याचं वय 46 झालं, 46 वय झाल्यानंतर त्याच पट्ट्याने त्याच्या स्टीलच्या पायाने पाय सुधारचे दुखायचे बसवलेले त्याला नवीन, त्याच पट्ट्याने माउंट एव्हरेस्ट शिखर पार केलंय। हेलिकॉप्टर चालवते पायानी, हात नाही तिला, हे सगळं काय घडतंय? मग तुम्हाला देवाने 2 हात 2 पाय 2 डोळे, सगळं प्रोडक्ट चांगलं, कंपनी चांगली, मॅनेजमेंट चांगलं, सगळं चांगलं आहे, काम का होत नाही? आपल्याला रोग लागलाय, बहाने बनाव। मला सगळ्यात मोठी कारण कधी सांगू नका आणि सगळ्यात महत्वाचा एक नियम बनवा। आता मला हे सांगा की आपल्या आयुष्यात आपण स्वतः करता काही नियम बनवले का? मला सांगा, एखाद्या दगडाला जर मूर्ती घडवायचा असेल, अगर कोई पत्थर को उसमें से मूरत निकालना है तो छड़ी से कितना मारना पड़ेगा? अगर छड़ी से मैं नहीं मारूंगा तो उसमें से मूर्ति आ सकती है क्या? अगर कोई कुंभार जो घड़ा बनाता है उसमें बाहर से थपथपाएगा नहीं, बाहर से मारता है, अंदर से सपोर्ट लगाता है, बाहर से मार रहा है, अंदर से सपोर्ट दे रहा है, तभी तो घड़ा बन रहा है। तो अपना बाहर से मार रही है, अंदर से सपोर्ट भी कर रही ना, एम्बेसिडर बनेगा। अगर कोई सीएनसी मशीन चलाता है, लेथ पे काम करता है, वर्कशॉप में काम करता है, अगर मुझे कोई प्रोडक्ट निकालना है अच्छा सा, तो मैं लेथ मशीन से कट मारता हूं 5 एमएम 3 एमएम 4 एमएम, फिनिश प्रोडक्ट निकलता है। जब आपके अंदर भी कचरा है और जब तक कचरा बाहर नहीं जाएगा आपका फिनिश प्रोडक्ट नजर नहीं आएगा। अगर आपको कचरे से प्यार करना है रो कचरे में, कोई प्रॉब्लम नहीं। तो प्रॉब्लम क्या है कि आपकी कमी के ऊपर काम करो, अपने आप सब कुछ हो जाएगा। तो एक होता है शून्य बाबा, शून्यता का कौर चल रहा है,
अभी शून्य बाबा की स्टोरी सुनो, क्या होता है शून्यता, शून्य बाबा एक स्टोरी कहावत है कि बहुत पुरानी कहा एक स्टोरी है। एक गांव में एक बहुत गरीब आदमी रहता था, उसका एक लड़का था और वो गरीब होने के बावजूद भी उसका एक ड्रीम था, मेरे पास एक घोड़ा चाहिए। तो उसने क्या किया, एक घोड़ा लिया। अभी जैसा उसने घोड़ा लिया, पुराने जमाने में लोगों के पास पैसे तो नहीं थे, जिसके पास घोड़ा है एक घोड़ा दो घोड़ा तीन घोड़ा, कुछ जानवर है गाय है हाथी है तो बोलते और रीस बोला जाता था, मतलब इसके पास पैसे वाला बन गया अभी तो घोड़ा लिया उसने। तो अभी उसने घोड़ा ले लिया, रेस बन गया, तो सब गांव वाले आ गए, अरे अच्छा होगा आपने घोड़ा लिया तो रेस बन गया। नहीं इतने में आप नहीं बोल सकते कि मैं अच्छा बना के बुरा बना मेरे साथ, आप नहीं बोल सकते हो। तो क्या होता है, उसका लड़का जो छोटा होता है 11 साल का, वो उस घोड़े के ऊपर रपेट मारना चाहता है, घूमते जाता है। तो ट्राई करते करते क्या होता है, एक दिन वो 11 साल का लड़का घोड़े के ऊपर से गिर जाता है और उसका एक पैर टूटता है। सब गांव वाले थे, अरे शून्य बाबा आपके साथ बहुत बुरा हो गया। वो बोले कि आप कैसे बोल सकते बुरा हो गया, आपने भी बोल सकते हैं। ये बोलते पागल है क्या, ये लड़का अच्छा सा अकेला था, घोड़ा लिया है, घोड़े से गिर गया, पैर टूटा है। अब बोलते हैं कि अभी कैसे बोल सकते हो कि मेरे साथ अच्छा हुआ बुरा हुआ, आप अभी नहीं बोल सकते हो। ठीक है, तो क्या होता है, जैसे ही वो लड़का गिर जाता है, बहुत सारे गांव वाले आते हैं, कुछ दिन के बाद वो घोड़ा जंगल की ओर भाग जाता है। घोड़ा जंगल की ओर भाग जाने के बाद में सब गांव वाले पास आते हैं, अरे घोड़ा आपके पास था, आपकी टांग भी टूट गई लड़के की, अब जो घोड़ा आपने लिया था पैसे खर्च करके वो घोड़ा भी चला गया, बहुत आपके ऊपर दुख के दिन आ गए। बोलता है चुप बैठो, ऐसे कैसे बोल सकते हैं आप, ऐसे कैसे बोल सकते हैं, इतने में नहीं बोल सकते आप, अच्छा हुआ बुरा हुआ। तो गांव वाले बोलते हैं सच्चा पागल है। उसके बाद में वो घोड़ा 3-4 महीना जंगल में रहने के बाद अपने 3-4 दोस्त बना के 4-5 घोड़े लेके साथ में आता है। तो अभी उसके पास 5 घोड़े बने, कितने घोड़े बन गए, 5 घोड़े बन गए। 5 घोड़े बनने के बाद सब गांव वाले थे, यार आप तो लड़की हो, ऐसे कैसे बोल सकते आप लड़की हो, तो सच्चे पागल है। उसके बाद क्या होता है कि उसी इलाके के ऊपर युद्ध का कुछ छिड़ा जाता है, जंग छिड़ी जाती है। और जंग छिड़ने के बाद में जितने भी गांव में अच्छे बच्चे थे सब पकड़े जाते हैं, चलो इनके फौज में भर्ती कराना है सबको, अब सब में फौज में भर्ती करते जाते हैं। लेकिन जिसका बेटा लंगड़ा है उसको क्या बोलते हैं, इसको अभी हम लेके नहीं जा सकते क्योंकि एक पैसे वो लंगड़ा है। तो क्या हो गया, गांव वाले आपके साथ अच्छा हो गया, अभी कैसे बोल सकते अच्छा हो गया बोला। मेरा कहने का मॉरल ऑफ द स्टोरी क्या है, जो आपके घर में जो आज घटनाएं घट रही है, आपके बाजू में जो घटना घट रही है वो तो घटनी ही है। अगर प्रॉब्लम है उसका नाम आप जिंदा है, प्रॉब्लम नहीं चाहिए मरो जाके पटरी के नीचे कूद जाओ। प्रॉब्लम आएंगे इसका मतलब आप जिंदा हो। जो घटना घटते घटने दो, जितना प्रॉब्लम आता है अब बोलने दो, प्रॉब्लम कितना रहने दो, प्रॉब्लम को बोलो प्रॉब्लम से बड़ा मेरा सपना है, प्रॉब्लम के ऊपर मैं खड़ा रहूंगा बोलूंगा, एक मैं जीत के रहूंगा, 100% बोलूंगा, 2-4-5 तक कमाऊंगा, 1,00,000 जीत करूंगा। आपके सपने बड़े रखो, आप अपने आप बड़े बन जाओगे। तो एक है जादू, एक बुक है, थोड़ा बुक पढ़ते जाओ। ये मुझे आदत लगा बुक पढ़ने का, रफीक सर ने कुछ बोले थे, हमने कोर्स किया था बालासर के इंस्टीट्यूट में, बालासर युवराज सर। आपको सबसे अच्छा आपका दोस्त कौन होना चाहिए, कोई भी बुक्स पढ़ो। जादू तुमच्या आयुष्यात एखादा जादू झाला आहे किंवा जादू होतोय खरंय का, तुम्हाला जादू बघायचंय का, जादू लाईव्ह मिळण्यासाठी आते यहां पे मैं आपको जादू दिखा दू। इनके नीचे पूरा महाराष्ट्र ताली मारो। और जब भी हमारी अपलाइन वेणू, जो अभी वेणू का फोटो दिखाया था यहां पे राहुल सर ने, अभी तब तक जब भी हम के सर इनको मिलते थे, देखो जी कैसे प्रवीण जी कैसे, इसके ऊपर कभी इन्होंने बात किया नहीं, लेकिन कल स्टेज पर उन्होंने बात किया। क्या बात किया, मैं फील करता था, मैं ट्रिपल क्राउन बन गया, मैं क्राउन डायमंड बन गया, फीलिंग आने लगा, क्या आने लगा, फीलिंग
तो इंट्यूशन गया ब्रेन में, अपने आप सपने साकार हो गए। ये होता है जादू, ये होता है जादू। तो आप अपने आप को सेल्फ टॉक क्या कर रहे हो शाम को सोते समय? आप ड्रीम में रहते हो कि नहीं रहते हो? अगर आप हर समय टीमच बरोबर नहीं, लुक आई कितना है, स्टॉकिस असत कर दो, तो असत कर दो, तो तसत कर दो, असत करून कोण एनर्जी आपण काय करतो? ड्रेन करतो। एनर्जी पॉझिटिव्ह ठेवा, काम करत राहा। मला अजून काय करता येईल, काय करायला पाहिजे, जे आहे ते इथंच राहतील। सगळ्यात जास्त गर्दी असते मारामारी ग्रामपंचायत इलेक्शनला, मारामारी, त्याच्यानंतर नगरपालिकेला, त्याच्यानंतर वरती प्राइम मिनिस्टरला मोदी। सगळ्यात महत्वाचं जिथं खाली असतो तेवढी गर्दी जास्त असते। तुम्हाला उंच जायचंय, सगळी गोष्ट अचीव करायची, आपोआप सगळं व्हायला लागेल। खूप वाचा, आणि ज्यांचा जादूवरती विश्वास नाही त्यांना ती कधी सापडणार नाही। आणि एक लक्षात ठेवा, परमेश्वरला ज्यांना ज्यांच्याकडे इच्छा आहे त्यांना विपुल प्रमाणात मिळेल, ज्यांची इच्छाच नाही त्यांना जे देवाने दिलंय ते पण काढून घेतलं जाईल। इतिहास लोक करोडपती असतात, भिकारी का होतात मारताना? पैसा का निघून जातो, घर का निघून जातो, पोरं वाईट का होतात? इच्छाच नव्हती। लकी ड्रॉ भेटला होता, काय भेटला होता? लकी ड्रॉ में मिला था पैसा, लकी ड्रॉ में मिला था स्टेटस, कष्टाने मिळालेलं टिकेल। आणि सगळ्यात मात्र इच्छा चांगली ठेवा। तुमची इच्छा मंथली किती लाखा मर्जी आहे? 5 लाख, 10 लाख, 15 लाख म्हणा ना। बालेश्वर काय म्हणले? म्हणलं काय पैसे म्हणतात? बोला ना कि मला तेवढे पैसे कमवायचे। आणि सगळ्यात महत्वाचं ठेवा ग्रॅटिट्यूड। ज्यांच्यामुळे आपल्याला जे काय मिळालंय, आपली मुलं चांगली आहेत, आपली बायको चांगली आहेत, आपली टीम चांगली आहे, चांगलं चांगलं चांगलं, ढिंका चिका ढिंका चिका। निगेटिव्ह आणि दुःखी माणसं तीच असतात जी दुःखी असतात। याचा अर्थ आपण येशूंचे पोडं खात नाही। ओळख खा, ओळख ऑटोमॅटिक मिरॅकल करायला लागेल। हे सगळं होऊ शकतं आणि सगळ्यांच्या बद्दल चांगलं आपण जिवंत आहोत, चांगली गोष्ट आहे। आज 6 जानेवारी पाहिलं राहो, ऑर्चिड ऑर्किड पाहिलं, चांगली गोष्ट आहे ना। एकदा काय वाजता मॅनेजमेंट करता आपल्या सोबत। आता जे पण लोक आलेत कोल्हापूर, करमाळा, बीड, मुंबई, सातारा, सांगली किंवा काही भारतीय स्टेटमधून, ही आपल्याला कशी काय भेटली? रिएक्शन मुळे चांगली गोष्ट आहे। मला जीवनदान मिळालंय, मला फॉरेनची ट्रीप मिळणार आहे। फक्त एक उठल्यापासून झोपेपर्यंत जो भेटेल त्याला म्हणा तुझा शेप चांगला आहे, तू छान दिसतो, तू छान बोलतोस, त्याला वाटतं की मला चांगलं, तो पण असं करतो।